सरकार हे भोगी सरकार आहे, इकडे फक्त सत्तेचे भोगे आहेत. भोगीचा अर्थ मला तरी वाटतं त्यांना पूर्ण कळलेला नसेल. आणि मला तरी असं वाटतं की तीन पक्ष तीन वर्षामध्ये तीन भूमिका बदलवणाऱ्या राज ठाकरेंना आता एजंट म्हणून काम करावं लागतं आहे. ते एजंटगिरी करताय, जसं हवाला कांड असतं तशा पद्धतीने ते आता भाजपचा हवाला घेऊन काम करताय. त्यांना कुठेच सहारा मिळत नसल्यामुळे आता ते भोंग्यांचा सहारा घेत आहे. कायम त्यांनी तर भोंग्याचा सहारा घ्यावा. तो सभेपूर्वी आता राज ठाकरे काही पुरोहितांची भेट घेणार आहे, नेमकं पुरोहितांची भेट घेऊन त्यांना काय सांगायचं? पुरोहितेपाशी त्यांनी हीच विनंती करावी की देवा मला आता एकच ठिकाणी तरी निष्ठा राहू दे. त्यानंतर 6 जूनला शिवसेनेची सभा या औरंगाबादमध्ये होणार आहे, काय सांगा? संभाजीनगर हे बाळासाहेबांचं आहे, संभाजीनगर हे बाळासाहेबांचं होतं, संभाजीनगर हे बाळासाहेबांचं आहे. कितीही आयरे गैरे नत्तू खैरे गेले तरी शिवसेना प्रमुखांचा भगवा झेंडा हा संभाजीनगरहून कधी खाली उतरणार नाही, येत्या दिवसामध्ये त्यांना दिसणार आहे. बाळासाहेब गेलेले नाही, बाळासाहेबांचे डबिंग करणारे इथे आहेत, पण बाळासाहेबांचे विचार हे मनामध्ये आहे. त्यांनी कितीही करू द्या वल्गना, भगवा झेंडा हा संभाजीनगरमध्ये फडकणार. नारायण राणे म्हणतात की राष्ट्रपती राजवट लागू झाली पाहिजे राज्यामध्ये. नारायण राणेंना हे माहीत नाही की राष्ट्रपती राजवट लागण्याकरता काही नॉर्म्स आहे. पहिले त्यांनी ते नॉर्म्स समजून घ्यावे, मग राष्ट्रपती राजवटीत त्या गोष्टी कराव्या. शेवटी राज्यामध्ये अराजकता आहे, राज्यामध्ये काही काम आहे, हे करण्याकरताच त्यांचे ते प्रयत्न जे सुरू आहे आणि त्याच आधारावर हे बोलत आहेत. मला तरी असं वाटतं की यांच्या मनामध्ये हे पक्क झालेलं आहे की आता हे सरकार पडत नाही. मग सरकार पडत नाही तर मग अशा पद्धतीनं वावड्या फलवायच्या आणि हे सरकारमध्ये राष्ट्रपती राजवट लागणार आहे असं लोकांमध्ये संभ्रम निर्माण करायचा. पण नारायण राणेंनी हे कायम बोलत राहावं, हे सरकार 5 वर्ष आपला कार्यकाळ पूर्ण करणार आहे. ते म्हटले की हा शिवसेना पक्ष जो आहे तो भाजपच्या कुठेच बरोबर येत लागत नाही, एकदम छोटा पक्ष आहे असं म्हणून ते हिनवलं त्यांनी. आपल्याला शिवसेना छोटा पक्ष असल्यामुळे नारायण राणे त्याच्या पक्षामध्ये मोठे झाले. ज्या पक्षाने मोठं केलं त्या पक्षाच्या बाबतीमध्ये बोलणं हे उचित नाही. मला तरी असं वाटतं की बाळासाहेबांचा आत्मा काय म्हणत असेल याचा त्यांनी पहिला अभ्यास करावा. त्यांचा रडण्याचा हेतू हाच आहे की कदाचित त्यांना भाजपमध्ये न्याय मिळत नसेल. गांधी तीर्थ निसर्गाच्या सानिध्यात महात्मा गांधींच्या जीवनावरील जगातील पहिले मल्टीमीडिया म्युझियम आजच भेट द्या. गांधी तीर्थ जैन हिल्स जळगाव. अधिक माहितीसाठी www.gandhifoundation.net वर व्हिजिट करा.